नमस्कार, मी रिताली, इंडिया टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। कल्याणात शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या पक्षाची कार्यकारिणी बैठक पार पडली। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। या बैठकीमध्ये जय प्रल्हाद जाधव यांची रिपब्लिकन युवक आघाडी शहर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महासचिवपदी रमेश बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या निवडीनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या पक्षाद्वारे सामान्य नागरिक तसेच तरुण यांच्या प्रश्नांची दखल घेऊन त्या सोडवण्यात येणार आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, ठाणे जिल्हा ग्रामीण सहकार आघाडी अध्यक्ष अरुण पाठारे, कल्याण शहर अध्यक्ष रामा कांबळे, मोहना शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड, प्रल्हाद जाधव, दिनेश भोईर, विजय भोईर, किशोर मगरे, दिनेश साळवी, शभू नायर, राजू तुपे, मिजाज चिनाकर, सौरभ नायर, सतीश पवार, तुकाराम पवार, सागर पगारे, संजय मोहिते, मोहन पाठारे, प्रकाश इंगळे, तानाजी लोंढे, संदीप जाधव, विजय भोईर, प्रफुल किर्ते, किरण पवार, सुनील रूपवते, सुधाकर चंदन शिवे, अनंत काळे, गोविंदा गायकवाड यावेळी उपस्थित होते। पक्षाची एक कार्यकारिणी आम्ही जाहीर इथे केली होती। ते कार्यकारिणी युवकची जिल्हा अध्यक्ष म्हणून जय जाधव याची निवड केली आहे। रिपब्लिकन पक्षाला महासचिव पाहिजे होता, तो सचिवाची आम्ही एकमताने आम्ही रमेश बर्वे यांची देखील निवड केली आहे। ही निवड करत असताना डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, कल्याण शहर अध्यक्ष रामा कांबळे, मोहना शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड आणि टिटवाळा मांडा शहर अध्यक्ष हे विजय भोईर या सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज ही निवड झालेली आहे। आणि आम्ही आज ठरवलेलं आहे की आपण युवकांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे, कारण आता 2 वर्षांनी इलेक्शन देखील येतात। त्या इलेक्शनला देखील आम्ही एक चांगल्या प्रकारे एक सगळे कार्यकर्ते अगदी पूर्ण जेवढे वार्ड आहेत तेवढ्या वार्डमध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाची प्रादुर्भावी निवडणार आहोत। त्याचप्रमाणे जिल्हा युवकची कार्यकारिणी निवडणार आहोत, महिलांची देखील कार्यकारिणी निवडणार आहोत, युवांची देखील आम्ही म्हणजे युवकमध्ये युतींची देखील आम्ही कार्यकारिणी चांगल्या प्रकारे आम्ही तयार केली आहे। थोड्याच दिवसाने आम्ही माननीय रामदास आठवले साहेबांना आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना एक मोठा कार्यक्रम कल्याणमध्ये आम्ही घेऊ आणि चांगल्या प्रकारे बांधणी करून ही बांधणी जी आहे म्हणजे आमच्या कल्याण जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आम्ही बांधणी करू त्या पद्धती पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आठवले साहेबांचे एक खंबीर असं म्हणजे युवा नेतृत्व आम्हाला उभं करायचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आज ठरवलेलं आहे की एक इंजिनियर शिकणारा मुलगा म्हणजे आपला युवक आम्ही दिलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे त्याचे अनेक त्याचे मित्र आहेत, अनेक पक्षातले मित्र आहेत, इतर समाजाचे मित्र आहेत, तो मित्र जोडण्याचं काम तो करेल। आणि पूर्ण वेळ देणारे आमचे रमेश बर्वे एक चांगला आम्हाला एक धरणीचा एक म्हणजे पॅन्थरचा एक आम्हाला एक चांगला एक कार्यकर्ता आम्हाला लाभलेला आहे। त्यांचं देखील या ठिकाणी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्या शहराच्या कार्यकर्त्यांना, सगळ्या शहराच्या प्रमुखांना आणि शहराच्या कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतोय की आपण चांगला एक आपण जबरदस्त आपण एक चांगलं संघर्ष करून चांगली बांधणी करून माननीय रामदास आठवले साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल अशी मी आपल्याला या ठिकाणी गवाही देतोय। एवढंच बोलून माझे 2 शब्दांमध्ये संपवितो। जय भीम। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा। 9320420420, 9388420420। तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची। नमस्कार।